UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग. रात्री उशिरा शहांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. लोकसभेप्रमाणे जागा वाटपासाठी उशीर नको, शिंदेंची शहांकडे मागणी. भाजप आणि अजित पवार गटामध्ये जागांचा तिढा. मुंबईत फडणवीस, अजित पवार, तटकरे यांची शहांसोबत दीड तास चर्चा. सुंदर मुली, नोकरदार, व्यावसायिकांना मिळतात, उरलेला काळ शेतकऱ्यांना मिळतो. अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांच्या विधानानं नव्या वादाला तोड. महिलांचं वर्गीकरण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. अजित पवारांनी आमदारांना नियंत्रणामध्ये ठेवावं. देवेंद्र भुयारांच्या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर आक्रमक. महाराष्ट्रामध्ये वाचाळवीरांना बरे दिवस आले. प्रसिद्धी मिळत असल्यामुळे वाचाळवीरांचा सुळसुळाट. महात्मा गांधी जयंती निमित्तानं राज ठाकरे यांचा हल्ला बोल. कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी नीलेश राणे इच्छुक. नारायण राणे वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा. हवाई सुंदरीप्रमाणेच आता मुंबई पुणे शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी असेल. पदभार स्वीकारताच एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंचा निर्णय. एसटी कर्मचाऱ्यांचे आधी पगार वेळेत द्या. शिवनेरी सुंदरी नेमण्याच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाडांची टीका. लाडक्या बहिणींना भाऊबीजेची उभारणी देणार. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यामध्ये जमा होणार. अजित पवारांची ग्वाही. जरांगींना रसद पुरवणाऱ्यांना पाडणार. रोहित पवार, राजेश टोपेंसारखे 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा. कुणाल दराडे येवल्यामधून भुजबळांच्या विरोधात विधानसभा लढण्याची तयारी. दराडे, काका पुतळे आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा. कुणाल दराडे माजी आमदार किशोर दराडे यांचे पुतणे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारकडून एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करणार. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.